हे सुचत नाही आपल्याला. जेव्हा आम्ही अयोध्येचं काम माझ्यापुढे आलं होतं, आणखी आम्ही 3 महिने अयोध्येच्या कामावर आम्ही विचार करत होतो. म्हणजे शेकडो वर्ष ज्याला कोणी सोल्युशन मानलं नाही ते काम आमच्या पुढे आलं होतं. आणि त्यावेळेला एक असं झालं ते काम चालू असताना की ह्याच्यात मार्ग कसा शोधायचा, आम्हाला कोणालाही माहिती नव्हतं ह्याच्यात मार्ग कसा शोधता येईल. त्यावेळेला आम्ही आपल्या दररोजच्या दैनंदिन जीवनात माझी जी पूजा करतो तेव्हा मी देवांच्या पुढे भगवंतांच्या पुढे मी बसतो तिथे, आम्ही त्यांना सांगितलं ह्याच्यात मार्ग तुम्हीच शोधून द्या. आणि आपला जर का विश्वास असेल, आपली आस्था असेल, तर मार्ग आपल्याला नेहमी देव शोधून देतात. संदेश द्यायचा आहे, एक निरोप द्यायचा आहे, आणि तो म्हणजे स्त्री सशक्तीकरणाचा. आपल्याला माहीत असेलच गेले 8 वर्ष जे काम मी सर्वोच्च न्यायालयात केलं त्याच्यात मुख्य स्वरूपात स्त्रियांना आपण त्यांचे हक्क कसे देऊ शकतो, त्यांच्या जीवनासाठी आपण सशक्तीकरणासाठी काय करू शकतो याच्यावर मी पुष्कळ भर दिला आहे. माझ्या निर्णयामुळे आज लष्करात इंडियन आर्मीमध्ये स्त्रिया परमनंट कमिशनवर आहेत. आपल्या चीन आणि पाकिस्तानच्या बॉर्डरवर आपल्या स्त्रिया काम करतायत. तसंच वायुसेनेमध्ये, एअरफोर्समध्ये फायटर पायलट्स आहेत आपल्या आपल्याकडे स्त्रिया. नौसेनेमध्ये, सबमरीन्समध्ये, वॉरशिप्समध्ये आज स्त्रियांनी काम केलेलं आहे. तर ही जी संधी आपल्याला आहे आज, कारण देश बदलत चालला आहे आणि ही संधी आपण सगळ्यांनी स्वीकारावी. आपल्या दररोजच्या जीवनात आपल्या आसपास ज्या स्त्रिया आहेत त्यांना आपण सशक्तीकरणाचा वाव द्यावा. मला असं वाटतं की स्त्री सशक्तीकरणाची भावना जी माझ्या मनात आहे ती माझ्या आईच्यामुळे माझ्या मनात आली. आमची आजी आणि पणजी त्यांनी गाव सोडून 9 मुलांच्या बरोबर, त्यांना आम्ही मोठ्या कुंकवाची आई म्हणून अजून पण त्याचा फोटो माझ्याकडे आहे, 9 मुलांना घेऊन त्या कणेर सरून पुण्याला गेल्या. कारण त्यांना वाटलं की ह्या 9 मुलांना मी शिक्षण कसं देऊ शकेन. पुरुष मंडळी सगळी कणेरसरात राहिली, पण त्या एक महिला 9 मुलांना घेऊन पुण्याला गेल्या. एका खोलीत त्यांनी स्थायी केलं पुण्याला घर, आणि त्यांनी आपले सगळे दागिने होते ते दागिने त्यांनी देऊन ते विकून मुलांना शिकवण्यासाठी त्यांनी सगळे पैसे लावले. तर त्यांच्यातला एक मुलगा FRCS झाला भारतात पहिल्यांदा 1920 साली, दुसरा मुलगा MRCP झाला, तिसरा मुलगा म्हणजे माझे आजोबा ते दिवाण झाले सावंतवाडीचे. असेच माझे चुलते, माझ्या वडिलांचे चुलते थोर वकील झाले बाबासाहेब चंद्रचूड पुण्याला. तर आपण बघा, एका स्त्रीच्यामुळे कसं परिवाराचा संबंध परिवर्तन होऊ शकतो. आणि आज मला आपल्याला सांगण्यात फार अभिमान वाटतो की माझी पत्नी जी आहे कल्पना दास, ती स्त्री सशक्तीकरणासाठी ती दररोज कार्यरत असते. आम्ही 2 छोट्या मुलींना दत्तक घेतलं आहे. त्या मुली आमच्याबरोबर अलाहाबादमध्ये मी जेव्हा होतो तेव्हा त्यांचे वडील आमच्याबरोबर आमच्याकडे काम करत असत. त्या मुली अपंग आहेत मी म्हणणार नाही, स्पेशल नीड्स मुली आहेत. पण गेले 10 वर्ष या 2 मुलींच्याकडे आम्हाला देखरेख करताना कितीतरी जीवनाचे पैलू त्या मुलींच्याकडून मला मिळतात आणि आज पण मिळत असतात. तर आपण सगळ्यांनी आपल्या दैनंदिन जीवनात काहीतरी असा एक मार्ग शोधावा. प्रत्येकाला शोधणं शक्य असं नाही, पण आपण बघा संत ज्ञानेश्वरांचं उदाहरण बघा. किती बालपणे त्यांनी गीतेवर किती सुरेख जे म्हटलंय लिहिलंय ते आज पण आपण आत्मसात करतो. म्हणून आपण प्रत्येकाने काहीतरी एक गोष्ट दररोज आपल्या जीवनात आदर्श म्हणून करावी. हे करण्यामुळे आपला समाज पुढे जाईल आणि कणेरसरचं नाव अवलौकिक होईल. आज आपण सर्वांना भेटून आणि माझ्या मूळ गावी येऊन मला अतिशय आनंद झाला. पूर्वजांचे आणि या मातीचे स्मरण नेहमी माझ्या मनात असेल. दररोज मी जेव्हा सकाळी पूजा करतो तेव्हा आपल्या ह्या परंपरेची मी निष्ठेने पूजा करतो की या परंपरेमुळे, आपल्या पूर्वजांच्यामुळे मी आज इथे येऊ शकलो. यमाई देवीच्या कृपेमुळे मी भारताचा सरन्यायाधीश झालो. कित्येक वेळा काम करताना असं होतं बघा कोर्टात की ह्याचा पर्याय काय आहे, ह्याचा सोल्युशन काय आहे हे सुचत नाही आपल्याला. जेव्हा मी अयोध्येचं काम माझ्यापुढे आलं होतं, आणखी आम्ही 3 महिने अयोध्येच्या कामावर आम्ही विचार करत होतो. म्हणजे शेकडो वर्ष ज्याला कोणी सोल्युशन मानलं नाही ते काम आमच्या पुढे आलं होतं.
आणि त्यावेळेला एक असं झालं ते काम चालू असताना की ह्याच्यात मार्ग कसा शोधायचा, आम्हाला कोणालाही माहिती नव्हतं ह्याच्यात मार्ग कसा शोधता येईल. त्यावेळेला मी आपल्या दररोजच्या दैनंदिन जीवनात माझी जी पूजा करतो तेव्हा मी देवांच्या पुढे भगवंतांच्या पुढे मी बसतो तिथे, आणि मी त्यांना सांगितलं ह्याच्यात मार्ग तुम्हीच शोधून द्या, आणि आपला जर का विश्वास असेल, आपली आस्था असेल, तर मार्ग आपल्याला नेहमी देव शोधून देतात. आणि आपल्याकडे गणेशसरला जमाई देवीचं मंदिर आहे. मी देशभर कितीतरी फिरलो गेले 2 वर्षात, आणखीन क्वचितच गणेशसर सारखं सुरेख सौंदर्यपूर्ण गाव दिसायला मिळतं. आपण आज इतक्या मोठ्या संख्येत इथे आलात आणि माझा हा सत्कार केलात, त्याच्यासाठी मी आपला आभारी आहे, आपले धन्यवाद मानतो आणि आपला निरोप घेतो.